स्फटिकप्रभाय सुश्वेतहाराय सुमङ्गलाय सुपाशाय सुशासनाय जलाधिनाथाय नमो नमस्ते वक्रतुण्ड महाकाय सूर्यगणसमप्रभानिर्विघ्नं कुरुमेव सर्वकार्येश्वर गुरुर्ब्रह्म गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। आत्ता या ठिकाणी जी सत्यनारायणाची पूजा झाली या अनुषंगाने एक बोलतो, एक समाज व्यवस्था आणि धार्मिकता ह्याची एकमेकांशी खूप मोठी सांगड आहे। समाज व्यवस्था ही धार्मिकतेवरच अवलंबून केलेली आहे अशा करतात की जेणेकरून एकमेकांनी एकमेकांना धरून ठेवावं आणि त्याच्यामधनं एकमेकांनी एकमेकांचा उत्कर्ष साधावा हा त्याच्यामागचा मूळ हेतू आहे। त्या अनुषंगाने येणाऱ्या देवतांची पूजा, आता हा सत्यनारायणाची पूजा केली याच्या अनुषंगाने घरातल्या कुटुंबाने सगळ्यांनी चांगल्या कार्यासाठी एकत्र यावं, त्याच्यामधनं कीर्तन हरिभजन यातनं आपला परमोत्कर्ष गाठावा, धार्मिक उत्कर्ष गाठावा आणि एकमेकांनी एकमेकांना सांभाळून राहावं हा आपल्या घरगुती स्वरूपाचा झाला। ॐ देवाना व्हायचं भेट देवाकडे करून विडा खालती ठेवायचं, याच्यामध्ये गोपाळकृष्ण आणि शंख असेल तर शंख असं घेऊन घ्यायचं। ఏ వరదం జయంతరే వదారాలంతరం దేవ విద్యావరం దేవ వరదరే వర శ్రీ ప్రేమ యువసనావి
रामशेखान जयशेखान गुणशेखा अपराजय येषामी वर्षा मृदय सोजनार्दन विनायकुरुमान सरस्वती मुखमेलोकार्याभे अभीक्षितार्थ सर्वविघ्नरसुप्रेणादयम सर्वेश्वार्थकार्यपुराः
ओम भूर्भुवः स्वः नमः महाप्रदक्षिणाभावे नमस्कारं नमस्कारं दुर्वादयामि ओं निषुसे नर्मदय ओम सदाधकलाधरावतंसकं विलासिलोकरञ्जकं अनायकैकनायकं विनाशिलेमलैत्यकं नदाशुभाशुनाशकं नमामिदं विनायकं नदेतराधिभीकरं नमोदितारकमास्वरं नमत्सुरारिनिर्जरं नदाधिकापदुद्धरं सुरेश्वरं निजेश्वरं गजेश्वरं गणेश्वरं महेश्वरं तमाश्रये परात्परं निरन्तरं समस्तलोकशङ्करं निरस्तलैत्यगुञ्जरं नरेदरोदरं वरं वरे भवतरमक्षरं कृपाकरं क्षमाकरं मुदाकरं तिरस्करं मनस्करं नमस्कृतां नमस्करोमि भास्वरम् अकिञ्चनादिमार्जनं चिरन्तनं विभाजनं पुरारिपूर्वदन्तनं सुरारिगर्वचर्मणं प्रपञ्चनाशभीषणं धनञ्जयादिभूषणं कपूरदानवारणं भजे पुराणवारणं कान्तकान्तरन्तकान्तिमन्तकान्तकात्मजमन्तराय क्रन्दनं निरन्तरे निरन्तरं वसन्तमेव योगिनां तमेकरन्तमेव तं विचिन्तया वसन्तदं महागणेशपञ्चरत्नमादरेण युर्वां प्रजन्पति प्रभावके हृदि स्मरन् गणेश्वरम् अरोगदाम् अदोषदां सुसाहिदीं सुपुत्रतां समाहितायुरष्टभूतिमुद्युपैति सौचिरात् नमामिदं विनायकं नमामिदं विनायकं नमामिदं विनायकं नमामिदं विनायकं ओं भूर्भुवस्वामानन्दे महाकर्मणां कृतं सर्वं सर्वोऽपि कामनां परिपूरयतु अनया विधिः प्रभुयासकलनातां महाकर्मणां कृते यथा मह्यं प्रणयतु सर्वोऽपि निर्मालानां सर्वाणां यशोऽपि महाकर्मणां कृतं कोऽपि कर्मणां पुण्याहं मह्यं सर्वोऽपि निर्मालानां सर्वाणां यशोऽपि महाकर्मणां कृतं कोऽपि कर्मणां पुण्याहं मह्यं सर्वोऽपि निर्मालानां सर्वाणां यशोऽपि महाकर्मणां कृतं कोऽपि कर्मणां पुण्याहं मह्यं सर्वोऽपि निर्मालानां सर्वाणां यशोऽपि महाकर्मणां कृतं कोऽपि कर्मणां पुण्याहं मह्यं सर्वोऽपि निर्मालानां सर्वा
ओम या फलि या फला पुष्पाया च रिपणी बृहत्ति पुष्प दासानु जन्म
Yeah.
आजचा दिवस या कर्मासाठी पुण्यकारक स्वस्तिकारक वृद्धिकारक विजयकारक आणि कल्याणकारक माझ्याकडे प्रार्थना केली. नंतर पूजेच्या अंगभूत पूजा ज्या आहेत त्या आपण केल्या. पदाशे शंकर घंटाळी त्याची पूजा करून झाल्यानंतर पदाशी स्थापना करून वरती सत्यनारायण परिवार देवतांचं पूजन केलं. या परिवार देवता काय काय आहेत? उपग्रह आठ्यशांचे अधिपती गणपती दुर्गा क्षेत्रपाल वास्तुष्ठ पाण्याचे देवता आणि वरुण या वरुणाची आवाहित देवता आहेत ज्याचं पूजन केलं. आता आपल्याला गोपाळकृष्णाची पूजा करायची. आता मध्ये 26 गोपाळकृष्णाचं ध्यान करायचं. असं ध्यानं शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं ॐ भूर्भुवस्वास्ति नारायण गणपतिवार्देवताभ्यो नमः. जय जनाध्यक्षवान्तुपद्यामि. ॐ सरस्वती ठाकुरहा सहस्राक्षसहस्रपादं सभूमि विश्वलो भूत्वा अत्यतिष्ठद्धां कुलम्. ॐ भूर्भुवस्वास्ति नारायण गणपतिवार्देवताभ्यो नमः. आवाहनाध्यक्षवान्तुपद्यामि. ॐ भूर्भुवे सर्वं यद्भूतैर्भोग्यं तामरत्वशेषाणः यदन्येनां विरोहति. ॐ भूर्भुवस्वास्ति नारायण गणपतिवार्देवताभ्यो नमः. आसनस्थाने कुलसेतं समर्पयामि. ओम भेदावासिमानोजायाश पुरुषः पार्वस्य विश्वाभूतानि विवादस्यानुबन्धिः. ओम भूर्भुवस्वास्ति नारायण गणपतिवार्देवताभ्यो नमः. पाद्यं समर्पयामि. परत्परिभृङ्गे ओं त्रिपादोपारोस्यावधुनः ततो विश्वविक्रामदशासनाङ्गले अपि. ओं भूर्भुवस्वास्ति नारायण गणपतिवार्देवताभ्यो नमः. गन्धमाले तर्जं समर्पयामि. ओं तस्मात् विराटजायता विराजो अधिपुरुषः राजोच्चरिचरा पश्चादुपुरः. ओं भूर्भुवस्वास्ति नारायण गणपतिवार्देवताभ्यो नमः. आचमीयं समर्पयामि. ओं यत्पुरुषेण अमिषा देवा यज्ञवरा वदन्तो अस्यासि राज्यं श्रीमैत्मशरथभिः. ओं भूर्भुवस्वास्ति नारायण गणपतिवार्देवताभ्यो नमः. स्नानीयं समर्पयामि. स्नानत्यागमेव समर्पयामि. तापनं पाणि स्वरायस स्नानकाले वचामृतये स्नपेक्ष्ये आत्मसुखं. थोडासा शिल्लक ठेवायचा. मग दोन वेळा साधं पाणी घालायचं आणि नमस्कार करायचा. तो बँकेकडे कोणतरी तो पदार्थ घालायचा. दोन वेळा साधं पाणी आणि नमस्कार. सो 5 वेळा प्रत्येक पदार्थ वेळा घालायचे. पहिले तू ओम आद्याय स्मृमेते विश्वस्वमकृष्णीयं भवावायस्य कृते. ओम भूर्भुवस्वादित्य नारायण गणपतिवार्देवताभ्यो नमः. उपय स्नानं समर्पयामि. उपय स्नानान्तरेण शुद्धोदक स्नानं समर्पयामि. शुद्धोदकान्ते आचमीयं समर्पयामि. समस्तोपचारार्थे उत्सारं समर्पयामि. दही घालायचं. ओम दलित रावणो उपाश जिष्णुवर्ष वाजन सुरभि मुखाकर्पणायु सुधारित. ओम भूर्भुवस्वादित्य नारायण गणपतिवार्देवताभ्यो नमः. दधि स्नानं समर्पयामि. दधि स्नानान्तरेण शुद्धोदकस्नानं समर्पयामि. शुद्धोदकान्ते आचमीयं समर्पयामि. समस्तोपचारार्थे नमस्कारं समर्पयामि. नमस्कार करायचे. ओम प्रतापी वीक्षरे हतो श्रीयोने कृतेषु दौभृतभोजनाम अनुष्फलमाधवमादय सुस्वाहा कृतमिष्वक्ष्यव्यम्. ओम भूर्भुवस्वादित्य नारायण गणपतिवार्देवताभ्यो नमः. कृतस्नानं समर्पयामि. स्नानान्तरेण शुद्धोदकस्नानं समर्पयामि. शुद्धोदकान्ते आचमीयं समर्पयामि. समस्तोपचारार्थे नमस्कारं समर्पयामि. ॐ मधुवातात्माय हेमक्षन्दवः माधवेन्द्रसन्तोषदेः मधुरक्तमुतोषसि मधुमत्पादिमधुरा मधुद्योरसुरचिरान्तमानोपनतिलमुमान सूर्यः माद्वेदावपुत्रः. ॐ भूर्भुवस्वादित्य नारायण गणपतिवार्देवताभ्यो नमः. मधुस्नानं समर्पयामि. मधुस्नानान्तरेण शुद्धोदकस्नानं समर्पयामि. शुद्धोदकान्ते आचमीयं समर्पयामि. समस्तोपचारार्थे नमस्कारं समर्पयामि. ओम त्रैकरमंडलं विश्वेश्वरी. ओम भूर्भुवस्वादित्य नारायण गणपतिवार्देवताभ्यो नमः. शर्करास्नानं समर्पयामि. शर्करास्नानान्तरेण शुद्धोदकस्नानं समर्पयामि. शुद्धोदकान्ते आचमीयं समर्पयामि. समस्तोपचारार्थे नमस्कारं समर्पयामि. ओम कंसद्वारान्तरादृशान्तरीषणीयम् ओम भूर्भुवस्वादित्य नारायण गणपतिवार्देवताभ्यो नमः. षष्ठ्यं गन्धोदकस्नानं समर्पयामि. गङ्गासाधुपणि गन्धोदकस्नानान्तरं शुद्धोदकं समर्पयामि. शुद्धोदकान्ते आचमीयं समर्पयामि. समस्तोपचारार्थे नमस्कारं समर्पयामि. ओम भूर्भुवस्वादित्य नारायण गणपतिवार्देवताभ्यो नमः. पूर्वपूजापरिपूर्णार्थे समस्तोपचारार्थे गन्धाश्रुष्पं समर्पयामि. ओम भूर्भुवस्वादित्य नारायण गणपतिवार्देवताभ्यो नमः. प्रसन्नपूजार्थे तुलसीनां समर्पयामि. ओम भूर्भुवस्वादित्य नारायण गणपतिवार्देवताभ्यो नमः. स्थावरधूपं समर्पयामि. ओम भूर्भुवस्वादित्य नारायण गणपतिवार्देवताभ्यो नमः. साविद्रीपं समर्पयामि. ओम भूर्भुवस्वादित्य नारायण गणपतिवार्देवताभ्यो नमः. नैवेद्यं समर्पयामि. द्वादश्येन प्रसूचयामि. स्वाहां प्राणाय स्वाहाय स्वामिनाय 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 स्वाहा दामोदर पाणि परत पाणि पुरवायचे. मध्यपाले समर्पयामि. पुनः ओम प्राणाय स्वाहा. ओम प्राणाय स्वाहा स्वामिनाय 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 स्वाहा 3 वेळा दामनात पाणी सोडायचे.
ಉತ್ತರಾಘೋಚನ ಸಮರ್ಪಯಾಮಿ ಹಸ್ತಮುಖ ಪ್ರಕ್ಷಾಲ ಸಮರ್ಪಯಾಮಿ ಆಸಕ್ತಿಯನ್ನು ಸಮರ್ಪಯಾಮಿ ಓಂ ಭೂರ್ಭುವಃ ಸ್ವಾಹ ನಾರಾಯಣ ನಮಃ ಹರಿವಾಯು ದಾಹ ನಮಃ ಬ್ಯಾಂಕ್ ಬಾಲ್ ಕರೋಡ ವರ್ತನಂ ಸಮರ್ಪಯಾಮಿ ಓಂ ಭೂರ್ಭುವಃ ಸ್ವಾಹ ನಾರಾಯಣ ನಮಃ ಹರಿವಾಯು ದಾಹ ನಮಃ ನೈವೇದ್ಯವಾ ಸರ್ವೇ ಅಭಿಯಂ ಏತತ್ ಪೂಜೆ ಪ್ರದಾನ ಕುರು ಸಮರ್ಪಯಾಮಿ ಕುರು ಪಾರ್ಥೇ ರಾಜ ಮರುನಾಹಿ ಸಮರ್ಪಯಾಮಿ ಸ್ವಾಮಿ ಥೋಡ ಗರಂ ಪಾನಿ ಓಂ ಸಹಸ್ರಕೀರ್ತಂ ದೇವ ವಿಶ್ವಾಕ್ಷಂ ವಿಶ್ವರೂಪಂ ವಿಶ್ವನಾರಾಯಣಂ ದೇಹಮಕ್ಷರಂ ಪರಮಂ ಪರಂ ವಿಶ್ವರಸ್ಪರಮಾನ್ ನಿತ್ಯಂ ವಿಶ್ವನಾರಾಯಣಕರಿಂ ವಿಶ್ವಮೇವೇದಂ ಪುರುಷಸ್ತಂ ವಿಶ್ವೋಪಜೀವತೆ ಪತಿಂ ವಿಶ್ವಸ್ಯಾತ್ಮೇಶ್ವರ ಶಾಶ್ವತ ಕೃಪಮಚ್ಯುತಂ ನಾರಾಯಣಂ ಮಹಾಧ್ಯೇಯಂ ವಿಶ್ವಾತ್ಮಾನಂ ಪರಾಯಣಂ ನಾರಾಯಣ ಪರೋ ಜ್ಯೋತಿರಾತ್ಮನಾರಾಯಣ ಪರಃ ನಾರಾಯಣ ಪರಂ ಬ್ರಹ್ಮ ತತ್ವನಾರಾಯಣ ಪರಃ ನಾರಾಯಣ ಪರೋಧ್ಯಾನನ್ನಾರಾಯಣ ಪರಃ ಯಚ್ಚ ಕಿಂಚಿಚ್ಚತ್ ಸರ್ವಂ ದೃಶ್ಯತೆ ಶ್ರೂಯತೆ ವಾ ಅಂತರ್ಬಹಿಷ್ಟತ್ ಸರ್ವಂ ವ್ಯಾಪ್ಯ ನಾರಾಯಣ ಸ್ಥಿರಃ ಅನಂತಮವ್ಯಯಂತವಿಗ ಸಮುದ್ರೇಂದಂ ವಿಶ್ವಜಭ್ವಂ ತದ್ವಕೋಶ ಪ್ರತೀಕಾಶ ಹೃದಯಂ ಚಾಪ್ಯಗೋಮುಖಂ ಅಥೋ ನಿಷ್ಠಾಭಿಸ್ಯಾಂತೆ ನಾಭ್ಯಾಮ ಪ್ರತಿಷ್ಠತೆ ಬಾಲಮಾಲಾಕುಲಂ ಭಾತಿ ವಿಶ್ವಸ್ಯಾಯತರ ಮಹದ ಸಂತರಕ ಶಿಲಾಭಿಸ್ತುಲಂ ಮಧ್ಯಾಕೋಶ ನಂದಿವಂ ತಸ್ಯಾಂತೆ ಸುಗಿರಕ ಸೂಕ್ಷ್ಮಂ ತಸ್ಮಿನ್ ಸರ್ವಂ ಪ್ರತಿಷ್ಠಿತಂ ತಸ್ಯ ಮಧ್ಯೆ ಮಹಾನದ್ಯ ವಿಶ್ವಾಚ ವಿಶ್ವರೋಮುಖಃ ಸೋಗ್ರ ಭುಗ್ಮಿ ಭಜಂತಿ ಷ್ಟನ್ನಾಹ ರಜರ ಕವಿ ಗಿರಿಯ ಗೂರ್ಧ್ವಮರ ಶಾಯಿ ರಶ್ಮಯಸ್ತಸ್ಯ ಸಂತರ ಸಂತಾಪಯ ನಿಸ್ವಂದೇಹಮಾಪಾಕ್ತಮಸ್ತಕಃ ತಸ್ಯ ಮಧ್ಯೆ ವನ್ಯಿಷಿಗಾ ನಿಯೋ ಸ್ವಾವ ವ್ಯವಸ್ಥಿತಃ ನೀರತೋಯರ ಮಧ್ಯಸ್ಥಾತ್ ವಿದ್ಯುಲ್ಲೇಖೆ ಬಭಾಸ್ವರ ನೀವಾರಶೂಕವತ್ತನ್ವಿ ಪೀತಾಭಾಸ್ವತ್ಯನೂಪಮಃ ತಸ್ಯ ಶಿಖಾಯಾ ಮಧ್ಯೆ ಪರಮಾತ್ಮ ವ್ಯವಸ್ಥಿತಃ ಸ ಬ್ರಹ್ಮ ಸಚಿವ ಸಹರಿಸೇಂದ್ರ ಸ್ವಕ್ಷರ ಪರಮಸ್ವರಾಟ ಓಂ ದೇವಸ್ಯ ವಾಸವೇ ಬಾಹುಭ್ಯಾಂ ಪೂರ್ಣವಸ್ತ್ರಾಭ್ಯಾಂ ಕಾಶ್ಮೀರಾಗುರುಸ್ತೂರಿ ಕರ್ಪೂರವಲಯಾನಿತಂ ಸ್ನಾನಾರ್ಥಂ ಪ್ರತಿಯತಾ ಓಂ ಭೂರ್ವಸ್ವಾದಿತ್ಯ ನಾರಾಯಣ ಸಂಗಸ್ವಾದ್ಯ ಮಾಂಗಲಿಕ ಸ್ನಾನಂ ಸಮರ್ಪಯಾಮಿ ಮಾಂಗಲಿಕ ಸ್ನಾನಾಂತರಂ ಪ್ರಕ ದೇವ ಕುಶಲಿತ ವಸ್ತ್ರ ಮಾಂಗಲಿಕ ಸ್ನಾನಾಂತರಂ ಉಷ್ಣೋದಕಂ ಸಮರ್ಪಯಾಮಿ ಉಷ್ಣೋದಕಾಂತೆ ಆಗಮನೀಯಂ ತಂಪಯಾಮಿ ಓಂ ನರ್ಯ ಪ್ರಜಾಮೇ ಗೋಪಾಯಾಂ ದತ್ತಾಯ ದಿವಸೇ ಜಾತಾನಿ ನಿಶ್ರಮಾಣಾಂ ಚ ಅಮೃತೇ ಸಸ್ಯೇ ಪ್ರತಿಷ್ಠಿತಾಂ ಓಂ ಭೂರ್ಭುವಃ ಸ್ವಃ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಸಾಂಗ ಪ್ರತಿಪಾದಯತಾಭ್ಯೋ ನಮಃ ಸುಪ್ರತಿಷ್ಠಿತ ವಸ್ತು ಓಂ ದಯ್ಯತಿ ಪ್ರತಿಪ್ರೋಕ್ಷನ್ನ ಪುರುಷನ್ ಜಾಗೃತಃ ತೇನ ದೈವಾತೇಜಂತ ಸಾಧ್ಯಾರ್ಹೇಶ್ಚಯೇ ಓಂ ಭೂರ್ಭುವಃ ಸ್ವಃ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಸಾಂಗ ಪ್ರತಿಪಾದಯತಾಭ್ಯೋ ನಮಃ ಉತ್ತರಭೂತ್ರಭಾವೇಶ್ವರಾಂ ಕಲ್ಪಯಾಮಿ ಓಂ ತಸ್ಮಾತ್ ಸರ್ವಬಹುಧಃ ಸಂಪೃತಂ ಪುರುಷರಾಜ್ಯಂ ಶೂಕ್ರಸ್ತಾಕೃಷ್ಟಕದೇವಾಯಜ್ಞಾನ ಅರಣ್ಯಾ ಗ್ರಾಮ್ಯಾಶ್ರಯೇ ಓಂ ಭೂರ್ಭುವಃ ಸ್ವಃ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಸಾಂಗ ಪ್ರತಿಪಾದಯತಾಭ್ಯೋ ನಮಃ ಯಜ್ಞೋಪವೀತಂ ಸಮರ್ಪಯಾಮಿ ವಸ್ತ್ರಯಜ್ಞೋಪವೀತಾಂತೆ ಆಶ್ರಯಂ ಸಮರ್ಪಯಾಮಿ ಓಂ ತಸ್ಮಾತ್ ಸರ್ವತಃ ಸಾಮಾನ್ಯ ಛಂದಾಕೋಸಿ ತಸ್ಮಾತ್ಜಾಯತ ಶ್ರೀಖಂಡಂ ಚಂದ್ರಿವ್ಯಂ ಗಂಧಾಢ್ಯಂ ಸುಮನೋಹರಂ ವಿಲೇಪನೋ ಸುರಶ್ರೇಷ್ಠ ಚಂದನಂ ಪ್ರತಿಭಿಯತಾಂ ಓಂ ಭೂರ್ಭುವಃ ಸ್ವಃ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಸಂಗ ಪರಿವಾರ ದೇವತಾಭ್ಯೋ ನಮಃ ವಿಲೇಪನಾರ್ಥೇ ಚಂದ್ರನಂ ಸಮರ್ಪಯಾಮಿ ಅಕ್ಷರಾಶುಭ್ರಾಂಗುಹಾಣೇಶ್ವರ ಓಂ ಭೂರ್ಭುವಃ ಸ್ವಃ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಸಾಂಗಸ್ವರ್ಭ್ಯೋ ನಮಃ ಸರ್ವಾಲಂಕಾರಾಭಾವೇಕ್ಷಿತಾಂತ ಸಮರ್ಪಯಾಮಿ ಓಂ ಹರಿದ್ರಾಸುರ ವರ್ಣಾಭ ಸರ್ವಸೌಭಾಗ್ಯಾ ಸರ್ವಾಲಂಕಾರಶುಭ್ಯಾ ದೇವಿ ಸೂರ್ಯಾಂ ಹರಿದ್ರಾಜುಕ್ತಂ ಕುಭವಂತಾಪದಾಯಕ ವಸ್ತ್ರಾಲಂಕರಣಿಯಾಂಭಾಗ್ಯಸಮರ್ಪಯಾಮಿ ಓಂ ತಸ್ಮಾದಶ್ವಾಜಾಯಂತ ಯೇ ಕೇಶವ್ಯಾಹತಃ ತಾಭೋಹಜತೆ ತಸ್ಮಾಜ್ಜಾತಾಜಾವಯಃ ಮಾಲ್ಯಾದೀನಿ ಸುಗಂಧೀನಿ ಮಾಲತ್ಯಾದೀನಿ ವೈ ಪ್ರಭೋ ಮಯಾಹೃತಾನಿ ಪೂಜಾರ್ಥಂ ಪುಷ್ಪಾಣಿ ಪ್ರತಿಗೃಹ್ಯತಾಂ ಸೇವಂತಿಕಾ ಪುತ್ರಜಂ ಭಗವಾನಾಬ್ಜೈ ಪುನ್ನಾಗಿರಾಧಿಕರ ವೀರಸಾಲ ಪುಷ್ಪೈಃ ಬಿಲ್ವ ಪ್ರವಾಲ ತುಳಸಿ ಪರಮಾನದೇವಿ ಪಾಂಪೂರಯಾಮಿ ಜಗದೀಶ್ವರ ಮೇ ಪ್ರಸೀದ ಓಂ ಭೂರ್ವಸ್ವಾದತ್ಯ ನಾರಾಯಣ ಸಾಂಗ ಪ್ರಿವಾದಿತಾಭ್ಯೋ ನಮಃ
पूजार्थे खलु पुष्पं समर्पयामि वसन् पूजार्थे तुलसीतलानि समर्पयामि तामर्पाणि स्वराज सत्यनारायणव्रतान्तत्वेन अष्टोत्तरतुलसी समर्पणं करिष्ये ॐ श्रीकृष्णाय नमः ॐ कमलानाथाय नमः ॐ वासुदेवाय नमः ॐ सनातनाय नमः ॐ वसुदेवात्मजाय नमः ॐ पुण्याय नमः ॐ लीलामानसविग्रहाय नमः ॐ श्रीवत्सकौस्तुभधराय नमः ॐ यशोदावत्सलाय नमः ॐ हरये नमः ॐ चतुर्भुजात्मचक्रासिकराशङ्खाद्यायुधाय नमः ॐ देवकीनन्दनाय नमः ॐ श्रीशाय नमः ॐ नन्दगोपप्रियात्मजाय नमः ॐ यमुनावेगसंहारिणे नमः ॐ बलभद्रप्रियाञ्जाय नमः ॐ भूतनाजीवितहराय नमः ॐ शकटासुरभञ्जनाय नमः ॐ नन्दव्रजजनानन्दाय नमः ॐ सच्चिदानन्दविग्रहाय नमः ॐ नवनीतविलिप्ताङ्गाय नमः ॐ नवनीतनटाय नमः ॐ अनघाय नमः ॐ नवनीत एवाहाराय नमः ॐ मुचकुन्दप्रसादकाय नमः ॐ षोडशश्रीसहस्रेशाय नमः ॐ श्रीभङ्गललिताकृतये नमः ॐ शुकवाकृताब्धीन्दवे नमः ॐ गोविन्दाय नमः ॐ गोविरामपतये नमः ॐ वत्सवाट्कुचराय नमः ॐ अनन्ताय नमः ॐ धेनुकासुरखण्डनाय नमः ॐ तृणीकृतरुणावृताय नमः ॐ यमलार्जुनभञ्जनाय नमः ॐ उत्तालतालभेद्रे नमः ॐ तमालश्यामकाकृतये नमः ॐ गोपगोपीश्वराय नमः ॐ योगिने नमः ॐ कोटिसूर्यसमप्रभाय नमः ॐ इलापतये नमः ॐ परञ्ज्योतिषे नमः ॐ यादवेन्द्राय नमः ॐ यदूर्वहाय नमः ॐ वनमालिने नमः ॐ ईतवाससे नमः ॐ पारिजातापहारकाय नमः ॐ गोवर्धनाकलोद्धरत्रे नमः ॐ गोपालाय नमः ॐ सर्वपालकाय नमः ॐ अजाय नमः ॐ निरञ्जनाय नमः ॐ कामजनकाय नमः ॐ कञ्जलोचनाय नमः ॐ मधुगुने नमः ॐ मधुरानाथाय नमः ॐ द्वारकानाथाय नमः ॐ बलिने नमः ॐ वृन्दावनान्तसञ्चारिणे नमः ॐ तुलसीरामभूषणाय नमः ॐ मुष्टिकासुरचाणूरमल्लयुद्धविशारदाय नमः ॐ संसारवैरिणे नमः ॐ कौसारये नमः ॐ मुरारये नमः ॐ नरकान्तकाय नमः ॐ स्यमन्तकमणिहर्त्रे नमः ॐ नरनारायणात्मकाय नमः ॐ कुब्जाकृष्णाम्बरधराय नमः ॐ मायिने नमः ॐ परमपुरुषाय नमः ॐ अनादिब्रह्मचारिणे नमः ॐ कृष्णाव्यसनकर्षणाय नमः ॐ शिशुपालशिरक्षेत्रे नमः ॐ दुर्योधनकुलान्तकाय नमः ॐ विदुराक्रूरवरदाय नमः ॐ विश्वरूपप्रदर्शकाय नमः ॐ सत्यवाचे नमः ॐ सत्यसङ्कल्पाय नमः ॐ सत्यभामारताय नमः ॐ जैने नमः ॐ सुभद्रापूर्वजाय नमः ॐ विष्णवे नमः ॐ भीष्ममुक्तिप्रदायकाय नमः ॐ जगद्गुरवे नमः ॐ जगन्नाथाय नमः ॐ वेणुनादविशारदाय नमः ॐ वृषभासुरविध्वंसने नमः ॐ बाणासुरबलान्तकाय नमः ॐ युधिष्ठिरप्रतिष्ठात्रे नमः ॐ बहिर्भावदंशकाय नमः ॐ पार्थसार्थये नमः ॐ अव्यक्ताय नमः ॐ गीतामृतमहोरथये नमः ॐ कालीयफणिमाणिक्यरिन्दधिपदाम्बुजाय नमः ॐ दामोदराय नमः ॐ यज्ञभोक्त्रे नमः ॐ दानवेन्द्रविनाशनाय नमः ॐ नारायणाय नमः ॐ परब्रह्मणे नमः ॐ पन्नकाशनवाहनाय नमः ॐ जलक्रीडासमासक्तगोपीवस्त्रापहारकाय नमः ॐ पुण्यश्लोकाय नमः ॐ तीर्थप्रदाय नमः ॐ वेदवेद्याय नमः ॐ दयानिधये नमः ॐ सर्वभूतात्मकाय नमः ॐ सर्वग्रहरूपिणे नमः ॐ परात्पराय नमः ॐ यत्पुरुषं यदधुः करिधाव्यकल्पयन् धूपं समर्पयामि बाहुराजन्यकृतः चन्द्रवामनोजातः चक्षोसूर्योजायतां खादिलशाग्निशा प्राणात् वायुर्जायता ॐ भूर्वस्वादित्यनारायणसङ्गतपरिवारदेवताभ्यो नमः नैवेद्यार्थे पाणिभिर्वदति सय्यावकनैवेद्यं समर्पयामि सत्यन्द्रवर्तेन पृशिञ्जामि अमृतोपस्रणमस्य स्वाहा ॐ प्राणाय स्वाहा वानाय स्वामिनाय स्वामदानाय स्वामदानाय स्वामर्पणे स्वाहा तावनादिन्द्रपाणिषोडश
ओम भूर्भुवस्वः सत्यनारायण सांगर परिवार देवताभ्यो नमः निरंजन दीपं समर्पयामि यतोवरायसो स्वतः कोटि तीन प्रदक्षिणा करायसे एकलाल नमस्कार करायसे ओम नाभ्या आसीद अंतरिक्षम श्रीकृष्णोद्यौ समवर्तता परभ्याम भूमि श्रोत्रा अघ तथा लोकाग कल्पयन् ओम भूर्भुवस्वः सत्यनारायण सांगर परिवार देवताभ्यो नमः प्रदक्षिणात्रयं समर्पयामि ओम सप्तास्यासन प्रदेहाभिर्तुल हृदाः देवा यद्यद्यन्तं वानाः अवधन् पुरुषं पशुम् ओम भूर्भुवस्वादित्यनारायण सांग सर्वेवार देवताभ्यो नमः साष्टाङ्ग नमस्कारं समर्पयामि ओम यज्ञेन यज्ञमयदन्त देवाः तानि सर्वाणि प्रथमाज्ञासन्न ते हनाकं महिमानसजन्ते यत्र पूर्वे साध्याः सन्ति देवाः ओम भूर्भुवस्वादित्यनारायण सांग सर्वेवार देवताभ्यो नमः मन्त्रपुष्पं समर्पयामि नमस्करोमि इति सांकृतिक प्रार्थना मयि जीवने च आवाहनम् आवाहनं न जानामि तवार्चनम् ओम प्रणो देवी सरस्वतीवाजेभिर्वाजिनीवती धीनाम पित्र्यवतु पुस्तकस्थ सरस्वती देव्यै नमः समस्त प्रजाराभ्यै गन्धाक्षत पुष्पं समर्पयामि वाहिषु नमस्कार करायता नमस्करोमि एक अध्याय झाला की अक्षत वाहिषी परंतु थोडीशी अक्षत आता मध्ये गुंतवली जसं प्रत्येक अध्याय एकूण पाच अध्याय आहे मराठीतला सारांश कथा जी आहे ती तू वाचते कळेल श्री गणेशाय नमः आता श्री सत्यनारायण कथेला आरंभ होत आहे श्री गजाननाला नमस्कार असो एकदा नैमिषारण्यात शौनक वगैरे मुलींनी सुतांना विचारले मुली श्रेष्ठा मनातील सर्व फळे कोणत्या व्रताने मिळतात ते आम्हाला सांगा त्यावर सूत सांगतात पूर्वी नारदाने हाच प्रश्न श्री विष्णूंना विचारला होता ती हकीकत मी तुम्हाला सांगतो एकदा महायोगी नारदांनी पृथ्वीवर हिंडत असता तेथे अनंत जन्म घेऊन सर्वजण दुःखी भोगीत आहेत असे त्यांना दिसले तेव्हा ते लगेच वैकुंठात श्री विष्णूंकडे गेले व तेथे त्यांनी विष्णूंची स्तुती केली व त्यांना प्रसन्न करून घेतले व नंतर त्यांना म्हणाले आपली कृपा जर माझ्यावर असेल तर पृथ्वीवरील सर्व लोकांचे दुःखे कोणत्या उपायाने नाहीशी होतील असा उपाय मला सांगा ते ऐकून श्री विष्णू म्हणाले नारदा मी तुझ्यावर प्रसन्न आहे स्वर्गात किंवा मृत्यूलोकात कोणालाही माहीत नसणारे असे पुण्यकारक व्रत मी तुला सांगतो हे व्रत करणारा सर्व काळ सुखी होऊन शेवटी मोक्षप्रदास जातो हे व्रत दुःखाचा नाश करणारे असून धन धान्य सौभाग्य व संतती देणारे आहे याला श्री सत्यनारायणाचे व्रत असे म्हणतात सूर्यास्तानंतर 2 तासात केव्हाही चित्रणाचे पूजन करावे केळी दूध तूप साखर रवा हे सर्व प्रमाणात सवामापाने घेऊन त्याचा प्रसाद सत्यनारायणाला अर्पण करावा आपले बंधुबांधव परिवार व मित्र यांसह सत्यनारायणाची कथा ऐकून तीर्थ प्रसाद घ्यावा नंतर सर्वांसह भोजन करावे सत्यनारायणाची पूजा देवालयात पवित्र जागी करावी हे व्रत केले असता अमृषाच्या सर्व इच्छा पूर्ण होतात या कलियुगात सर्व जीवांना दुःखनाशाचा हाच एक सोपा उपाय आहे हरे येन महा वाहिष्यक्ष सत्यनारायण भगवान की जय अध्याय दुसरा भगवंत पुढे सांगतात हे व्रत पूर्वी कोणी केले ती कथा आता ऐका सुंदर व पवित्र अशा वाराणसी नावाच्या नगरात एक ब्राह्मण राहत होता तो दारिद्र्यामुळे त्रासलेला होता तो रोज भिक्षा मागण्याकरता नगरात हिंडत असे
त्याचे दुःख पाहून एकदा भगवंतांनी वृद्ध ब्राह्मणाचे रूप घेतले व ते त्याला म्हणाले, ब्राह्मणा तुझे दुःख पाहून मला दया येत आहे, तू आता सर्व दुःखांचा नाश करणार आहे असे सत्यनारायणाचे व्रत कर. असे म्हणून भगवंताने त्याला सत्यनारायणाचे पूजेचे सर्व विधान सांगितले. त्याप्रमाणे ब्राह्मण दुसऱ्या दिवशी सत्यनारायणाची पूजा करण्याचा निश्चय करून भिक्षेस गेला. त्या दिवशी त्या ब्राह्मणाला पुष्कळ भिक्षा मिळाली. तेव्हा त्याने पूजेचे सर्व साहित्य आणले व श्री सत्यनारायणाचे यथासंग पूजन केले व तीर्थप्रसाद घेतला. त्यामुळे तो दारिद्र्यातून मुक्त होऊन पूर्ण सुखी झाला. पुढे प्रत्येक महिन्यांत सत्यनारायणाची पूजा करू लागला. एकदा तो पूजा करत असता एक मोळी विक्या तहान लागली म्हणून थांबला. नंतर तीर्थप्रसाद घेऊन व्रताची माहिती घेतली व आपल्या कामाला निघून गेला. दुसऱ्या दिवशी सत्यनारायणाची पूजा करण्याचा निश्चय करून तो नगरात गेला. त्या दिवशी त्याला पुष्कळ द्रव्य मिळाले. तेव्हा त्याने सर्व साहित्य आणून उत्तम प्रकारे इष्टबांधवांसह सत्यनारायणाची यथासंग पूजा केली व व्रताच्या प्रभावाने तो मोळी विक्या पृथ्वीवर परमसुखी होऊन शेवटी मोक्षपदास गेला. हरे नमः, हरे नमः, हरे नमः, सत्यनारायण भगवान की जय. अध्याय तिसरा. सूत पुढे सांगतात, मुनी हो आणखी एक सत्यनारायणाची कथा सांगतो ती ऐका. पूर्वी उर्कामुख नावाचा एक सत्यवर्ती व भक्तिमान राजा होऊन गेला. त्याची पत्नी पतिव्रता व लावण्यवती होती. एक दिवस तो राजा नदीच्या तीरावर श्री सत्यनारायणाचे पूजन करत असा तेथे साधू नावाचा एक वाणियाला व ते व्रत पाहून साधवाने व्रताची माहिती विचारली व नंतर तीर्थप्रसाद घेतला. त्या साधवाण्याला संतती नसल्यामुळे फार दुःख होत असे. तेव्हा हे व्रत करण्याचा निश्चय करून तो घरी गेला व आपल्या लीलावती नावाच्या पत्नीला आपण केलेला नमस्कार घेतला. श्री सत्यनारायणाच्या कृपेने लीलावती गर्भवती राहिली व 9 महिन्यांत तिला सुंदर कन्यारत्न प्राप्त झाले. तिचे नाव कलावती असे ठेवण्यात आले. ती चंद्राच्या कलेप्रमाणे दिवसेदिवस वाढू लागले. पण त्या साधुवाण्याला सत्यनारायणाच्या पूजेची आठवण राहिली नाही. पत्नीने आठवण केल्यावर मुलीच्या लग्नाच्या वेळी सत्यनारायणाची पूजा करू असे तिने ठरवले. पुढे मुलगी मोठी झाल्यावर तिचे लग्न कांचन नावाच्या नगरातील एका योग्य वाण्याच्या मुलाबरोबर ठरवले. मोठ्या आदरपूर्वक साधुवाण्याचे लग्न करून दिले. पण त्याला पूजेची आठवण राहिली नाही. त्यामुळे भगवान सत्यनारायण त्याच्यावरती क्रुद्ध झाले. ती हकीकत आता एकदा ऐका. थोड्याच दिवसात तो साधवाणी व्यापारासाठी जावयासह सिंधू नदीच्या तीरावर असणाऱ्या रत्नपूर नगरात गेला व तेथे काही दिवस सुखात गेल्यावर श्री सत्यनारायणाच्या शापाने त्याला भयंकर दुःख प्राप्त झाले. थोड्या दिवसांनी तेथील चंद्रकेतू राजाच्या वाड्यात चोरी झाली व द्रव्य घेऊन चोर पळू लागले. राजदूतांनी त्यांचा पाठलाग केल्यामुळे ते घाबरले व शेजारीच असलेल्या साधवाण्याच्या घरी त्यांनी चोरीचे सामान टाकून दिले. पाठीमागून राजदूत आले आणि त्यांनी वाण्यालाच चोर समजून पकडून जावयासह राजासमोर आणून उभे केले. राजानेही फारसा विचार न करता त्याने मंडळशाळेत टाकले. इकडे साधवाण्याच्या घरी चोरांनी सर्व लुटून नेले. त्यामुळे त्याची पत्नी व मुलगी अतोनात दुःखी होऊन घरोघरी भिक्षा मागत फिरू लागल्या. एक दिवस भुकेने व्याकुळ झालेली कलावती एका ब्राह्मणाच्या घरी गेली. तिथे सत्यनारायणाची पूजा चालू होती. तिथे तिने तीर्थप्रसाद घेऊन आपल्यावर कृपा करण्याकरता सत्यनारायणाची प्रार्थना केली. नंतर घरी जाऊन सर्व हकीकत आपल्या आईला सांगितली. ते ऐकून साधवाण्याच्या पत्नीला श्री सत्यनारायणाची आठवण होती. सत्यनारायणाचे पूजन केले व हात जोडून म्हणाले, हे भगवंता, पती व जावई यांचे अपराध माफ करून मला क्षमा करावी. श्री सत्यनारायणांनी संतुष्ट होऊन चंद्रकेतू राजाच्या स्वप्नात जाऊन सांगितले, राजा, जे दोन वाणी तू बंदीशाळेत टाकले हे त्यांना सकाळी सोडून दे. त्याचप्रमाणे त्यांचे सर्व धनही त्यांना परत देऊन टाक. त्याप्रमाणे सकाळी राजाने सभेमध्ये ते स्वप्न सांगून त्या दोन वाण्यांना समोर आणविले व तो त्यांना म्हणाला, वैश्य हो, तुमच्या दैवयोगामुळे तुम्हाला पुष्कळ दुःख भोगावे लागले. आता तुम्ही सुखाने आपल्या घरी जा असे सांगून वस्त्रे व अलंकार देऊन त्यांचा गौरव केला. त्यांचे सर्व धनही त्यांना परत देण्यात आले. साधवाण्याने व त्याच्या जावयाने राजाला नमस्कार केला व आपल्या नगरात जायची ते तयारी करू लागले. हरे नमः, हरे नमः, हरे नमः, सत्यनारायण भगवान की जय. अध्याय चौथा. नंतर साधुवाने सर्वांचा आशीर्वाद घेऊन जावयासह स्वतःच्या नगरात जाण्यास सिद्ध झाला. त्याने नौका ठरवून त्यावर मार भरला व तेव्हा त्याची परीक्षा पाहण्याकरता श्री सत्यनारायणांनी संन्यास वेळ घेतला व ते साधुवाण्याला म्हणाले, हे साधू, या नौकेत काय आहे? द्रव्याने चढून गेले दोन वाणी उपासाने म्हणाले, संन्यासी महाराज, आपल्याला द्रव्य पाहिजे म्हणून विचारतात का? पण आमची नौका फक्त पालापाचळ्याने भरलेली आहे. ते असत्य भाषण ऐकून भगवान फक्त एवढेच म्हणाले, तुझे म्हणणे खरे हो. असे म्हणून भगवान त्या तीरावर पलीकडे जाऊन बसले. इकडे साधुवाण्याने पाहिले तो हलकेपणामुळे नौका पाण्यावर जास्त आली. त्याबरोबर तो घाबरला आणि नौकेत जाऊन पाहू लागला तर नौका त्याला खरंच पालापाचळ्याने भरलेली दिसली. ते पाहून तो अतिशय शोक करू लागला. तेव्हा त्याचा जावई त्याला म्हणाला, महाराज, उगीच शोक करत हो नका. त्या संन्यासाच्या शापामुळे हे सर्व झालेले आहे. आपण त्याला शरण जाऊ. जावयाचे बोलणे ऐकून साधवाणी संन्यासाजवळ गेला व नमस्कार करून आदरपूर्वक म्हणाला, महाराज, मगाशी मी खोटे बोललो, मला क्षमा करा. असे म्हणून साधवाणीने त्यांना पुन्हा पुन्हा नमस्कार केला. तेव्हा संन्यास वेषधारी भगवान म्हणाले, तू शोक करू नकोस, माझे पूजन करण्यास विसरलास म्हणून तुला हे दुःख प्राप्त झाले आहे. ते ऐकून साधवाणी दीनवाणीने म्हणाला, भगवान माझ्यावर कृपा करा, मी तुम्हाला शरण आलेलो आहे. त्यावर प्रसन्न होऊन इच्छित वर साधवाणी देऊन भगवान गुप्त झाले. नंतर साधवाणी नौकेवर जाऊन पाहतो तर नौका त्याला द्रव्याने पूर्णपणे भरलेली दिसली. तेव्हा साधवाण्याने मित्रांसह व जावयासह सत्यनारायणाची यथासंग पूजा केली. नंतर नौका पाण्यात लुटून घरी जाण्यास निघाला. त्याच्या नगराजवळ तीरावर आल्यावर त्याने एक दूत आपल्या पत्नीला निरोप देण्याकरता घरी पाठवला. दूताने सांगितलेले वर्तमान ऐकून साधवाण्याची पत्नी पतिदर्शनाने बदलावर गेली व जाताना मुलीला श्री सत्यनारायणाची पूजा कर असे सांगून घाईने गेली. आईने सांगितल्याप्रमाणे कलावतीने सत्यनारायणाची पूजा केली पण पतीच्या दर्शनाठी उत्सुक झालेली असल्यामुळे तीर्थप्रसाद न घेता तशीच बंदावर गेली. त्यामुळे क्रुद्ध झालेल्या सत्यनारायण प्रभूने तिची पती असलेली नौका पतीसह पाण्यामध्ये बुडवली. ते पाहून कलावती शोकविरून जमिनीवर मूर्छित होऊन पडली. भयभीत झालेला साधवाणी व त्याची पत्नी हा सर्व प्रकार पाहून अतिशय आश्चर्यचकित होऊन अगदी घाबरून गेले. कलावती व तिची आई यांनी अत्यंत शोक केला व कलावती सती जाण्यास सिद्ध झाली. ते पाहून साधवाणी म्हणाला, हे संकट टळेल तर मी सत्यनारायणाची पूजा करेन.
ते ऐकून दीनदयाळू भगवान म्हणाले, हे साधू, तुझी कन्या तीर्थप्रसादाचा त्याग करून पतिरसनाठी आलेली आहे, त्यामुळे हा सर्व प्रकार घडलेला आहे। ती घरी जाऊन तीर्थप्रसाद घेऊन येईल तर तिचा पतीला निसंशय प्राप्त होईल। ही आकाशवाणी ऐकून कलावती घरी गेली व तीर्थप्रसाद घेऊन परत बंदरावर आली। तोच तिचा पती स्वजनांसह त्या दृष्टीस पडला। मग ते सर्वजण अतिशय आनंदित होऊन घरी गेले व नंतर तो साधवाने प्रत्येक पौर्णिमेला व संक्रांतीला सत्यनारायणाची पूजा करू लागला व या लोके सुखी होऊन शेवटी मोक्षपदास गेला। हरे ये नमः, हरे ये नमः, हरे ये नमः, सत्यनारायण भगवान की जय। अध्याय पाचवा। सुत पुढे सांगतात, पूर्वी अंगध्वज नावाचा राजावर गेला। एक दिवस शिकार करून परत येत असता वाटेत एका वडाच्या झाडाखाली काही गवळी लोक भक्तिभावाने स्त्रीची पूजा करत असले त्याला दिसले। परंतु राजा पुढे गेला नाही, त्याने स्त्रीप्रभूला नमस्कारही केला नाही। तरी सुद्धा त्या गवळ्यांनी राजापुढे स्त्रीचा प्रसाद आणून ठेवला। नंतर त्या गवळ्यांनी आपल्या बांधवांसह मित्रांसह तीर्थप्रसाद आनंदाने भक्षण केला। परंतु राजाने प्रसादाचा आवेल केल्यामुळे तो फार दुःखी झाला। त्याचे शंभर मुलगे धनधान्य संपत्ती नाश पावली। ही सत्यनारायणाची अवकृपा आहे हे जाणून राजा पुन्हा गवळ्यांजवळ गेला व भक्तियुक्त अंतःकरणाने त्या स्त्रीचे पूजन केले। त्यामुळे अंगध्वज राजा धन पुत्र ऐश्वर्याने संपन्न झाला व या लोके सुखी होऊन शेवटी स्त्रीच्या रूपात गेला। जो कोणी अतिदुर्लभ असे स्त्रीचे व्रत करतो व फल देणारी कथा भक्तिभावाने ऐकतो त्याला श्री स्त्रीचे प्रसादाने धनधान्य असून त्याला लाभ होतो। दरिद्रात असेल तर धन मिळते, बंधनात असेल त्याला बंधनात मुक्त होतो, भीतीग्रस्त झाला असेल तो भीतीपासून मुक्त होतो, यात संशय नाही। इच्छिलेले सर्व फळ मिळते, त्याला श्री सत्यनारायण लोक प्राप्त होते। मुनी हो, असे हे सत्यनारायणचे व्रत मी तुम्हाला सांगितले। हे व्रत केले असता मनुष्य सर्व दुःखातून मुक्त होतो। विशेष करून कलियुगात सत्यनारायणची पूजा फळ देणारी आहे। याला कोणी काल, कोणी ईश, कोणी सत्यदेव तर कोणी सत्यनारायण असे म्हणतात। ज्याचे जो नित्य पठण किंवा श्रवण करतो त्याची सर्व बाबे श्री सत्यनारायणाच्या प्रसादाने नाहीशी होतात, यात संशय नाही। हरये नमः, हरये नमः, हरये नमः, सत्यनारायण भगवान की जय। सामनापणे जोडायचं अनेन पुस्तक सरस्वती पूजन पूर्व कथा श्रवणा खेळ करणं सत्यनारायण भगवान परमेश्वर श्रीयतान नमो तत्स ब्रह्मार्पण वस्तू म्हणायचं व्रत सांगता सिद्ध्यर्थम तत्संपूर्ण फल प्राप्त्यर्थम ब्राह्मण पूजन पूजन अहम अहमरिष्ये सामनापणे सोडायचं। हा विडा माझ्या हातात द्यायचा, पहिल्यावर पाणी करायचं। शिवाप संतो संत शिवाप सौ मनस्य वस्तु असु सोमणी अक्षतंजा कृष्णंजा असु अस्वक्षा गंधा पांच मंगलंजा असु अक्षरा पांच आयुष वसु पुष्पम पाद श्री वसु तांबूल पादश्वरे वसु दक्षिणा पांच वरे अंजासु दीर्घमाय श्रेय शांति पुष्टि सृष्टि शास्त्र भवंतो प्रबंधु दीर्घमाय श्रेय शांति पुष्टि सृष्टि शास्त्र नमस्कार करायचा। नमो स्वनंदाय सहस्रमूर्तये सहस्रवाराक्षी शिरोर्वाहवे सहस्रनामने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटी युगधारिणे नमः। म्हणायचं ब्रह्मणे ब्रह्मणे सकल सकल आराधनेहि स्वर्चितम अस्तु इति भवन्तः ब्रुवन्तु ब्रह्मणे सकलार्थने ಗೋವಿಂದಾಯ ನಮಃ ಪುನರಾಜಮ್ಯ ಓಂ ಕೇಶವಾಯ ನಮಃ ಓಂ ನಾರಾಯಣಾಯ ನಮಃ ಓಂ ಮಾಧವಾಯ ನಮಃ ಓಂ ಗೋವಿಂದಾಯ ನಮಃ ಪಾಂಡವಾಣಿ ಸೋಡು ವಿಷ್ಣುವೇ ನಮೋ ವಿಷ್ಣುವೇ ನಮೋ ವಿಷ್ಣುವೇ ನಮಃ ಪರಿಪಾಲಯ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಸಂಘ ಸಪರಿವಾರ ದೇವತಾಭ್ಯೋ ನಮಃ ಕರ್ಪುರಾರ್ತಿ ನಮಸ್ಕರೋಮಿ ಆವಳಿ ಪ್ರಾಣ ಸಹಿತ ರೂಪ ಕಾಮನಾ
Hare 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 Hare
ओम यज्ञेन यज्ञम यजन्त देवास्तान धर्माणि प्रथमान्यासन् देहनाकं महिमान सजन्ते यत्र पूर्वे साध्याः सन्ति देवाः ओम राजाधिराजाय प्रसय्य साहिने नमो यमेश्वराणाय महे समेता मानकामकामाय महीयम् कामेश्वरो वै श्रवणो धातु कुबेराय वै श्रवणाय महाराजाय नमः ओम स्वस्ति साम्राज्यं भोज्यं स्वराज्यं वैराज्यं पारमेश्यं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं समन्तपया ईशा सार्वभौमः सार्वायुषा ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात् ओम तत्पुरुषाय विद्महे सुवर्णपक्षाय धीमहि तन्नो गरुडः प्रचोदयात् ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् ओम भूर्भुवस्वादित्य नारायण दानुरूपिवादेवताभ्यो नमः मंत्र पुष्पं समर्पयामि नमस्करोमि प्रार्थना करोमि यदक्षर परभ्रष्टं मात्राहीनं च यद्भवेत् तत्सर्वं क्षम्यतां देव प्रसीद परमेश्वर विसर्गबिन्दुमात्राणि पदपाद अक्षराणि च न्यूनान्यातिरिक्तानि क्षमस्व परमेश्वर क्षमस्व परमेश्वर क्षमस्व परमेश्वर अज्ञानात् विस्मृतेर्भ्रान्त्या यन्न्यूनमधिकं कृतं तत्सर्वं क्षम्यतां देव प्रसीद परमेश्वर ओं भूर्भुवस्वादित्य नारायण सांगत परिवार देवताभ्यो नमः प्रार्थना पूर्वक नमस्कारं समर्पयामि नमस्करोमि अकाल मृत्युहरणं सर्वव्याधि विनाशनं सत्यनारायण पादुकं तीर्थं जठरे धारयामि अहं मणेशाणि ते सत्यं।